तर ते खोटं बोलतायत. त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा किंकाळ्या दिसत नाहीयेत. बेरोजगारी, महागाई, अनेक प्रश्न आहेत ना. नवीन जुन्या वर्षातून नवीन वर्षात तुम्ही काय घेऊन चाललाय? तर हीच ओझी घेऊन चाललेला. तुम्ही 1.5 वर्षात काय केलं? फक्त आमदार खासदारांचा भाव वाढवला, यापेक्षा काय केलं का? पक्षाचे, शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही तुम्ही एक औक्षण पद्धतीनं भाव लावलेला आहे. नगरसेवकांचा एवढा भाव आहे, जिल्हा परिषद सदस्याचा एवढा भाव आहे. हे भावच वाढवताय तुम्ही. शेतकऱ्याच्या मालाला कधी भाव देणार आहात? डबल इन्कमची घोषणा कोणी केली होती? मोदीने केली होती ना. शेतकऱ्यांचं इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल ही घोषणा आमची नाही, मोदींची घोषणा आहे. ती इतर मिळते शेतकऱ्याच्या मालाला भाव, कांद्याला भाव, कापसाला भाव. आणि या सगळ्या प्रश्नावरचा जो आक्रोश आहे, काल सुप्रियाताई सुळे, अमोल कोल्हे यांनी जो एक शिवनेरीपासून मोर्चा काढला, त्याचा सांगता झाला. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आक्रोश तुम्हाला भविष्यात दिसेल. राम मंदिराचा मुद्दा सध्या सुरू आहे. राम